यामध्ये मी तेव्हा मोदी साहेबांनाही फोन केला होता, विचारलं होतं मी साहेबांना, म्हणाले शिंदेजी ये कोई भी कंपनी बड़ा उद्योग ऐसा दो तीन महीने यहां से वहां नहीं जाता है, जो सरकार था वहां से कोई रिस्पांस उनको नहीं मिला और उनको क्या मालूम था कि सरकार बदलने वाला है। त्यामुळे उद्योगाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आपल्याला माहित आहे 17-18 महीने घेतली नाही आणि सगळेच लोक महाराष्ट्रातले उद्योग जात आहेत, उद्योग पळवत आहेत, कुठले ते कुठे गेले ते वरती येत होते, फॉक्सकॉन आणि कुठली काय काय नावं घेतली जात आहेत अशी आवई उठवत आहेत। मला सांगा हे 2-3 महिन्यामध्ये एखादा मोठा कारखाना येतो आणि कारखाना निघून जातो असं कधी होतं का? ना त्याचं प्रिपरेशन असतं, त्याचे सगळ्या परवानग्या असतात, सगळं असतं, सगळं असतं, याला जबाबदार कोण होते आपल्यालाही माहित आहे। आणि यामध्ये मी तेव्हा मोदी साहेबांनाही फोन केला होता, विचारलं होतं मी साहेबांना, म्हणाले शिंदेजी ये कोई भी कंपनी बड़ा उद्योग ऐसा 2-3 महीने यहां से वहां नहीं जाता है, जो सरकार था वहां से कोई रिस्पांस उनको नहीं मिला और उनको क्या मालूम था कि सरकार बदलने वाला है, वो चले गए, उनको लगा ऐसे होने वाला है। ये वस्तुस्थिति है नाना। अरे बाबा मी फोन केला होता प्राइम मिनिस्टर साहेबांना, तुमच्या ना घालून घ्या, तुमच्या ने घालून जाऊ द्या तुमच्या डोक्यामध्ये, वरून नका घालू। काल सन्माननीय अतुल भातकळजींनी उपस्थित केला होता मुद्दा, उद्योगाच्या प्लॉट मध्ये काय घोटाळे झाले, त्यामुळे काय झालं, जे उद्योग येत होते त्यांच्याकडे कोण टक्केवारी मागत होत, कोण काय काय मागत होत, याची आता चौकशी होणारच आहे। आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल या कारखान्यांना। माझ्याकडे कारखानदार आला स्वतः, बोले 1.5 वर्ष मी फिरतोय, 1.5 वर्ष मला इकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा, तिकडून तिकडे जा असं। मी त्याच्या समोरच 4-5 लोकांना फोन लावले, ताबडतोब त्याला परवानगी मिळाली, गेला तो सगळीकडे सांगत सुटला या सरकारमध्ये चांगले लोक आले त्यांना आपल्या इथे उद्योग आपण नेले पाहिजे, हे मी देखील अभिमानाने सांगू इच्छितो। इथे हे बाकीचे इंटरेस्ट ठेवले तर कोण येणार तुमच्याकडे, येऊ शकत नाही नाना। आणि म्हणून यात मध्ये आणि ज्या जे कारखाने गेले त्याने ट्विट केले स्वतः अनिल अग्रवालनी, का गेला तो इथून, त्याचं ट्विट देखील आलं। त्यामुळे त्याच्यानंतर ठीक आहे, आपल्या राज्यातला एकही कारखाना दुसरीकडे जाऊ नये अशीच भावना आमची आहे, हेच प्रयत्न सरकारचे आहेत। आणि म्हणून आम्ही नाना 70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजूर केले, त्यातले 44,000 कोटीचे प्रकल्प एकट्या तुमच्या विदर्भातले आहे, विदर्भातले। त्यामधून 45,000 लोकांना रोजगार मिळणार आहे, 45,000 लोकांना। गडचिरोली सारख्या ठिकाणी आपण म्हणाला सुरजागड, सुरजागड प्रकल्पामध्ये फक्त खनिज उत्खनन नाही तर खनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प देखील आपण करतोय। तुमच्या सूचना असतील नक्की आपल्याला, त्यातून आणखी काय आपल्याला सरकारला मिळत असेल, रेव्हेन्यू वाढत असेल, त्याचबरोबर तिथल्या आणखी लोकांना काम मिळत असेल, बिलकुल सूचना करा, आपण ओपन आहोत। त्यामुळे त्याच्यामध्ये बिलकुल काही विचार करण्याची आवश्यकता नाही, बिलकुल तुम्ही सांगा। त्यामुळे या सगळ्या प्रकल्पांमुळे गडचिरोली जो नक्षलग्रस्त भाग म्हणून, आदिवासी बहुल भाग, मागास भाग म्हणून त्याची आपण ओळख बदलणार आहोत। ना मी पालकमंत्री असताना आपल्याला माहित आहे सुरजागड प्रकल्प सुरू होऊ शकला नसता, आपण त्याचे साक्षीदार आहात। त्यावेळेस मी पुढाकार घेतला, त्यानंतर बरंच काय काय झालं, मी कसली परवा करत नाही, करणारही नाही, परंतु या ठिकाणी त्या लोकांना काम मिळतंय, हजारो लोकांना काम मिळतंय,
त्या ठिकाणी स्टील फॅक्टरी इंडस्ट्री झाल्यानंतर आणखी 10,000 लोकांना काम मिळेल, त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट होईल, आणखी लोकांना ट्रेनिंग मिळेल, महिलांना देखील ट्रेनिंग देण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलाय.